लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो, मात्र सर्वच बूथवर होतो हे शक्य वाटत नाही। हे सगळे धक्कादायक असून आम्ही यावर अभ्यास करतोय अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली आहे। तसेच लोकसभेपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काही वेगळं चित्र असेल, त्यासाठी राष्ट्रवादी आपल्या मित्रपक्षांसोबत जोमानं कामाला लागली आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच पाटील यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेल्या अनेक मतदारसंघात आपण प्रचार केला, त्यावेळी राष्ट्रवादीला वातावरण अनुकूल होते, आम्हाला 9 ते 12 जागा मिळतील असं वाटत होतं, मात्र हा निकाल धक्कादायक आहे असं ते म्हणाले। उमेदवारांशी बोलल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे, शेवटी पराभव हा पराभव असतो, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे असंही पाटील यांनी सांगितलं। पारोळा येथील कार्यकर्त्यांनी लोकांशी चांगला संपर्क ठेवला असताना फक्त 8 मते मिळाल्याचं उदाहरण पाटील यांनी दिलं।